सद्गुरू आजकाल कित्येक लोकांना थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे हायपोथायरॉइड किंवा हायपर किंवा हायपोथायरॉइडिझम आयोडिन युक्त मीठ खाऊनसुद्धा थायरॉइड प्रॉब्लेम सर्वसामान्य झाला आहे असे प्रॉब्लेम वाढण्यामागे काय कारण आहे हे सुद्धा डायबेटीज किंवा हायपरटेन्शनप्रमाणे स्ट्रेसमुळे आहे का आम्ही हटयोग किंवा क्रियेद्वारे किंवा सारख्या प्राणप्रतिष्ठित ठिकाणी येऊन अशा गोष्टींपासून आम्ही कशाप्रकारे मुक्ती मिळवू शकतो मला वाटतं खूप लोक हठियोगाद्वारे हो यापासून मुक्त झाले आहेत प्रश्नच नाही एखाद्या प्राणप्रतिष्ठित ठिकाणी असल्यानं सुद्धा नक्कीच फायदा होतो पण हे आजकाल फारच वाढत जरा वाढतच चाललं आहे थायरॉइड असंतुलनाचे परिणाम हे पहा आपण हे समजून घ्यायला पाहिजे तुम्ही ज्याला थायरॉइड म्हणताय योगामध्ये आम्ही या ग्रंथींना अशा प्रकारे पाहत नाही वैद्यकीय दृष्ट्या तुम्ही ज्याला थायरॉइड म्हणता तो शरीराच्या आत होणारा स्त्राव आहे जो तुमची शरीर यंत्रणा नियंत्रित करत असतो अगदी रोजच हे निश्चित करत असतो की कि किती पाचन व्हायला हवं किती ऊर्जा निर्माण व्हायला हवी किती फॅट तयार व्हायला हवं किती स्नायू तयार व्हायला हवे सर्व काही हा तुमच्या शारीरिक संरचनेला संतुलित करण्याचा प्रयत्न करतो युअर फिजिकल स्ट्रक्चर structure... तुमच्या शारीरिक रचनेचा तुमच्या मानसिक रचनेशी खूप खोलवर संबंध आहे आज तुम्हाला दाखवण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत जर तुम्ही इथं बसून पर्वतांबद्दल विचार केला तर तुमच्या ग्रंथी एका विशिष्ट प्रकारे काम करतील जर तुम्ही वाघाचा विचार केला तर ते आणखी वेगळ्या प्रकारे काम करतील जर तुम्ही समुद्राबद्दल विचार केला तर ते आणखी वेगळ्या प्रकारे काम करतील जर तुम्ही एखादी स्त्री किंवा पुरुषाबद्दल विचार केला तर आणखी वेगळ्या प्रकारे फक्त एक विचार बाकी काही नाही कुठे पर्वत नाही किंवा वाघ नाही पुरुष स्त्री किंवा समुद्राशी काही संपर्क नाही केवळ एक विचार ग्रंथींच्या कार्यात चढ उतार निर्माण करतो मी म्हणतोय इतकी प्रगत आपली ही शरीर यंत्रणा आहे की सतत ती तुम्हाला उत्तम अवस्थेत ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असते तुमची अडचण ही आहे की तुम्हाला एक बैलगाडी हवी आहे कारण तुम्ही एक मुद्दा विसरताय तुम्हाला बैलगाडी हवी आहे पण त्यांनी तुम्हाला एक प्रगत अवकाश यान आहे प्रत्येक बारीक सारीक गोष्ट अद्भुत विश्व निर्माण करते जराशा स्पर्शानं हे बुम बुम भूम अनेक प्रकारचे अद्भुत बदल घडतात या यंत्रणेत सहज जरी तुम्ही असं पाहिलं आणि या झाडाबद्दल एक निष्कर्ष केला तर तुमच्या शरीर प्रणालीत अनेक प्रकारचे रासायनिक आणि इतर बदल घडतील आणि त्याचमुळे ग्रंथींची कार्यपद्धतही बदलेल तुम्ही जिथे कुठे असाल मुंबईत न्यूयॉर्कमध्ये किंवा लंडनमध्ये कुठेही जिथं तुम्ही चालताय जरा तिथली परिस्थिती पहा कदाचित सामाजिकदृष्ट्या तुम्हाला या गोष्टींची सवय झाली असेल पण ज्या प्रकारच्या वातावरणात तुम्ही फिरत आहात त्याकडे जरा लक्ष द्या तिथे घडत असलेल्या अनेक प्रकारच्या गोष्टी त्यातल्या कोणत्याच गोष्टी या जीवनासाठी अनुकूल नाही आहेत कदाचित तुम्ही त्यांच्याशी ॲडजस्ट झाला आहात कदाचित आता त्यापासून तुम्ही दूर राहू शकत नाही तो वेगळा विषय पण तुमच्या आत जीवन म्हणून जे आहे त्याला अशा प्रकारचं वातावरण अजिबात नको आहे तर अनेक प्रकारचे बदल जे तुमच्या आत घडतायत ते तुम्हाला अनुकूल अजिबात नाही आहेत आणि ग्रंथींचं अव्यवस्थित कार्य हा त्याचाच एक परिणाम आहे ग्रंथींच्या अतिप्रगत कार्यांपैकी जे एक कार्य असतं ते म्हणजे थायरॉइड आहे हे सहज दिसून येतं सर्वप्रथम तुमचे शारीरिक आणि मानसिक स्तर जरासे बदलतात केवळ या असंतुलनामुळे आणि दुसरा पैलू तुमच्या आत होणारे चढ उतार तुमचे स्वतःचे मानसिक पॅटर्न असंतुलनाचा आणखी एक पैलू म्हणजे कुठल्या प्रकारचं अन्न शरीरात जात आहे आज खाण्याजोगं असं काहीच राहिलं आहे जे रासायनिकदृष्ट्या दूषित नाही तुम्ही भरपूर ऑर्गॅनिक अन्न खात असलात तरी त्यात सुद्धा ऑर्गॅनिक केमिकल्स वापरली जात आहेत आज अशीच वेळ आली आहे नैसर्गिकरित्या एका जंगलात उगवलेलं काही खायला मिळणं हे अतिशय कठीण झालंय असं काही जे तुम्ही सहज तोडून खाऊ शकाल असं काही मिळणं खूप खूप कमी झालंय अगदी मोजक्याच लोकांची असं खायची क्षमता आहे सर्व काही बाजारातून हो येतं आणि जे काही बाजारात जातं ते सर्व काही प्रमाणाशी निगडित आहे गुणवत्तेशी नाही आणि तेही या देशात या सर्व गोष्टी आता नाहीशा झाल्यात माझी आजी दररोज जेव्हा ते भाजीवाले आमच्या घरी टोपली घेऊन यायचे ना अगदी पहाटे त्यांनी ताजी भाजी तोडलेली असायची सकाळी साडेसात आठला ते आमच्या दारासमोर असत जेव्हा ते यायचे तेव्हा आजी ती टोपली पाहायची जर तिला भाजी विकत घ्यावीशी वाटली तर ती भाजीवाल्याला भाजीला हात लावू देत नसे त्यांनीच तोडून आणलेली भाजी अगदी ताजी नुकतीच तोडून आणलेली पण जर ती तराजू ठेवायची असेल किंवा एक दोन तीन चार असे नग निवडायचे असतील तर ती त्यांना हातही लावू देत नसे तू माझ्या भाज्यांना हात लावू नकोस हे काही बॅक्टेरिया दूर ठेवण्याबद्दल नव्हतं इतर बाई किंवा त्या पुरुषांनी त्या भाजीला स्पर्श केलेला तिला नको असायचा जी भाजी तिची मुलं आणि नातवंड खाणार आहेत भाज्यांना ती एका खास तऱ्हेने स्पर्श करायची ती त्यांना कुरवाळायची अगदी काळजीपूर्वक ती त्यांना असं असं पाहायची आणि मग त्या कापून स्वयंपाक करायची हे सर्व काही विचित्र समजू नका या सर्व गोष्टी जर तुमच्या आयुष्यात नसतील तर तुम्हाला गोळ्या खाव्या लागतील ग्रंथींचं कार्य व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि गोळ्या खाल्ल्यानं त्या संतुलित होणार नाहीत काही काळ तुम्ही दडपून ठेवू शकता तुम्ही ते योग्य संतुलनात आणू शकणार नाही शक्यच नाही कारण प्रत्येक दिवशी ते वेगळं असतं प्रत्येक क्षणी ते वेगळं असतं याला कॅलिब्रेशन म्हणतात एक अगदी सक्रिय कॅलिब्रेशन होत असतं तुम्ही ते नष्ट करता आणि मग बस एक गोळी घेता आणि कसं बसं काम चालवता म्हणजे तुम्ही जरासा बिघाड असलेलं मशीन झालात आणि हा बिघाड हे नादुरुस्त मशीन तुम्हाला अनेक प्रकारे त्रास देईल आणि तुम्हाला हे तेव्हाच कळेल जेव्हा तुम्ही याला एका मर्यादेपलीकडे पलीकडे ताणाल जेव्हा तुम्ही अगदी मर्यादित जीवन जगता तेव्हा हे दिसून येत नाही हे असं आहे जर तुमच्या कारचं टायर पंक्चर झाला असेल तरी तुम्ही वीस किलोमीटर वेगाने घरी पोचू शकता हो ना काही गोष्टी मोडतील काही गोष्टी फाटतील पण तरी तुम्ही कार चालवू शकता फक्त जेव्हा तुम्ही दोनशे किलोमीटर वेगाने जात असता तेव्हा जर टायर पंक्चर झाला तेव्हा तुम्हाला कळतं तुम्ही रस्त्यावरून उडून जाल बस एवढंच आहे जर या सर्व गोष्टींची नीट काळजी घेतली असेल आणि आता जर तुम्ही तुमच्या आयुष्याची गती वाढवली तर ते सहज आरामात चालेल पण नुसती जीवनाची गती वाढवली योग्य संतुलन न आणता मग तुम्ही बघाल ते डगमगणार तुम्हाला हे दिसेल तुमच्या आजूबाजूला घडताना तेही रोज तर या दिशेनं तुम्हाला थोडा प्रयत्न करायला हवा आता तुम्ही तुमचं शहर सोडून जंगलात जाऊन राहू शकत नाही किंवा तुमचं परिसर सोडून जाऊ शकत नाही निदान स्वतःला सक्षम तरी बनवा की त्या गोष्टींचा तुमच्यावर फारसा परिणाम होणार नाही तरीसुद्धा थोडासा परिणाम होणारच पण किती प्रमाणात हा प्रश्न आहे किमान तुमच्या घरी आपल्या आजूबाजूला काही रोपं किंवा काही झाडं लावा जर मोकळी जागा नसेल तर तुमच्या खोलीत लावा असं केल्यानं तुमची बेडरूम जरा विचित्र वाटेल नाही तर अर्धा छत उघडा हो सद्गुरु पण वर अजून एक मजला आहे ठीक आहे मग भिंती तरी काढून टाका म्हणजे जरा सूर्यप्रकाश तरी आत येईल हो असं नको की सगळं बंद आहे आणि बस एक एसी गुर चालू आहे ही झाली एक गोष्ट तुमच्या आजूबाजूला होत असलेली कंपनं या शरीराचं संतुलन पूर्णपणे बिघडवत आहे सतत गुर विशेष करून जेव्हा मी देशाबाहेर असतो पर्टिक्युलरली विशेषतः अमेरिकेत युरोपमध्ये सुद्धा स्थिती जरा बरी आहे पण अमेरिकेत सतत काही ना काही गोंगाट चालूच असतो hmm. निरंतर जेव्हा मी इथे येतो जणू शांतता हे तुम्हाला पुन्हा जिवंत करता प्रत्येक गोष्ट गोंगाट करत असेल तर तुम्ही <laughs> बहुतेक लोक याबद्दल जागरूक नाही आहेत पण हे घडत आहे त्यांच्याबरोबर त्यांचं रोज आठ तास झोपणं याचमुळे कारण ते त्यांच्या नैसर्गिक वातावरणात राहत नाही आहेत म्हणून झोपून त्यातून स्वतःची सुटका करतायत तर स्वतःला रोगांपासून वाचवण्यासाठी मानसिक व्याधींपासून वाचवण्यासाठी सर्व प्रकारच्या असंतुलनापासून वाचवण्यासाठी तुम्ही झोपता रोज आठ दहा तास म्हणजे तुमचं अर्धजीवन मेल्यात जमा मृत्यू हा नेहमीच एक उत्तम उपाय आहे पण तसला उपाय आपण शोधत नाही आपण हो। जगण्याचा उपाय शोधतोय अंताचा उपाय नको आहे कोणत्याही गोष्टीचा अंत केला की के तो त्याचा उपाय होतो हो हु? ना उपाय झाला ना झाला पण आपल्याला हवाय तसा नाही <laughs> आपल्याला इथे राहायचंय जिवंत आणि पूर्णपणे तंदुरुस्त तर असं व्हायचं असेल तर तुम्ही कदाचित तुम्ही जरा विचित्र दिसाल मला सुद्धा तुम्ही विचित्र वाटाल पण ज्या ठिकाणी तुम्ही झोपता तिथे काही रोपं किंवा झाडं लावा चालताना तुम्ही नेहमी मानवी जीवांव्यतिरिक्त इतर जीवांबद्दलही जागरूक असलं पाहिजे अनेक लोक तर माणसांबद्दल सुद्धा जागरूक नसतात म्हणून मी तुम्हाला आठवण करून देतोय की सजीव असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्ही जागरूक असलं पाहिजे एखादं झाड रोप गवताचं पातं उड्या मारणारे टोळ आणि तुमच्या आसपास फिरणारे तुम्हाला न आवडणारे लोक सर्व प्रकारच्या गोष्टी तुम्ही जिवंत असलं पाहिजे सर्व गोष्टींप्रती तुम्ही झाडाला आय लव्ह यू म्हणायची गरज नाही आहे तुम्ही त्यावर प्रेम करायची गरज नाही आहे त्याद्वारे त्याद्वारे तुमचं पोषण व्हायची गरज आहे एवढा एकच मार्ग आहे जगण्याचा तुम्हाला आवडो किंवा न आवडो ते तुमचं पोषण करता या क्षणी जाणीवपूर्वक तुम्ही केलं तर सर्व काही उत्तमरित्या घडेल एवढी साधी गोष्ट आसपासच्या सर्व गोष्टींप्रती जिवंत असणं भेदभाव न करता त्यामुळे तुमची थायरॉईड ग्रंथी संतुलित होईल अर्थात यासोबत सकाळी तुमचा हटयुक्त तर आहेच क्रियासुद्धा आहे या सर्व गोष्टी निश्चितच बदल घडवतील आणि शक्तिशाली स्वरूपातील प्राणप्रतिष्ठित स्थानं आहेत अनेक गोष्टी आहेत एक मुख्य कारण म्हणजे माणसं अधिकाधिक निष्क्रिय होत आहेत जसजसं तंत्रज्ञान विकसित होत आहे तसं दिवसातून सरासरी सरासरी माणसं पूर्वीच्या काळी किती शारीरिक मेहनत करायची अंग मेहनतीची कामं करायची आधीच्या पिढ्यांमध्ये मच फिजिकल आणि आज आपण किती शारीरिक मेहनत करतोय ती फारच कमी आहे इतकी कमी शारीरिक हालचाल असताना शरीर यंत्रणेत संतुलन ठेवणं कठीण आहे म्हणून जरासं असंतुलन झालं की लगेच अंथरुणावर पडू नका असंतुलन जाणवलं तर स्वतःला शारीरिक कृती झोकून दिलं पाहिजे जिथं कुठे शारीरिक कृती चालू असेल त्यात पूर्ण जोमानं आणि आनंदानं त्यात झोकून दिलं पाहिजे आजारी असाल तर जरा जास्तच केलं पाहिजे खरंच कारण ज्या क्षणी तुम्ही माघार घेता तुम्ही त्या आजाराला भक्कम बनवताय Ill, जर तुम्ही खूपच आजारी असाल तर गोष्ट वेगळी आहे कारण मूलभूतपणे आपण ग्रंथींच्या विविध प्रकारच्या तक्रारींबद्दल बोलतोय यासाठी शारीरिक कृती हा सोपा उपाय आहे या सगळ्यासाठी आणि कृती म्हणजे न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्यांना मी सांगतोय आता शारीरिक कृती म्हणजे हेल्थ बँड बांधून तुम्ही <laughs> दहा पावलं बारा पावलं असं करू नका ही पद्धत नाहीये राहण्याची यानं कदाचित जास्त आजारी पडाल सहज आनंदानं काहीतरी करणं आनंदानं जिवंत असणं जर इथं स्वस्त बसून पूर्ण जोमा जिवंत असणं तुम्हाला माहीत नसेल तर जाऊन खेळा एखादा खेळ खेळा सहज जरा धावपळ करा चालताना टोळ्यांप्रमाणे उड्या मारत जा प्रयत्न करून पहा का तुम्ही कधी केलं नाहीये हीच तुमची अडचण आहे आता जेव्हा तुम्ही इथून जाल मला पाहायचंय तुम्ही गवतावर चालून जाणार आहात टोळांप्रमाणे गेलं पाहिजे तुम्ही पाहाल किती जिवंतपणा जाणवेल तुम्हाला मुळात तुमची मूलभूत अडचण ही आहे की तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल जरा जास्तच सिरियस आला आहात म्हणून मला तुम्हाला आठवण करून द्यावी लागते की असंही तुम्ही एक दिवस मरणार आहात एवढं सिरियस व्हायचं कारण नाही आहे कारण बघता बघताच आयुष्य संपून जाईल आयुष्यावरची पकड जरा ढिली करा आता जर तुम्ही पकड ढिली केली तर शेवटचं दृश्य जरा वेगळं होऊ शकेल नाहीतर लोक तुम्हाला पाहतील <laughs> हीच घडलेली सर्वोत्कृष्ट गोष्ट असे की तुम्ही पकड जरा हलकी केली आत्ताच जर तुम्ही पकड हलकी केली तर तुम्ही पाहाल तुमचं आयुष्य अतिशय सुंदर होऊन जाईल